आमच्या काळामध्ये पाचही वर्ष शेतकऱ्यांना FRP ही वेळेत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. कुणाची FRP आम्ही थकवू दिली नाही. 99% FRP पेमेंट त्या काळामध्ये झालं. आणि ज्यावेळेस FRP देण्याकरता अडचण आली, 2000 कोटी रुपयाचं पॅकेज आपण दिलं आणि सॉफ्ट लोनच्या माध्यमातून साखर कारखान्यांना सांगितलं की साखर कारखानदारी तर जगली पाहिजे पण FRP देखील मिळाली पाहिजे आणि त्यातनं कारखान्यांना तगवण्याचं काम हे आपल्या कालात झालं. सगळ्यात महत्वाचा निर्णय जर माननीय मोदीजींच्या सरकारने काही घेतला असेल की जो निर्णय जर घेतला नसता तर कदाचित साखर कारखानदारी ही टिकूच शकली नसती. तो निर्णय म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईसचा. आणि 31 रुपयाची मिनिमम सेलिंग प्राईस, खरं म्हणजे हा कायदा काही मोदी साहेबांच्या जमान्यात तयार झालेला नव्हता. 50 वर्षापासून कायदा अस्तित्वात होता पण व्यापाऱ्यांच्या दबावाखाली कुठलंही सरकार हे मिनिमम सेलिंग प्राईस या कायद्याचा अवलंब करत नव्हतं. मोदीजींनी सांगितलं शेतकरी अडचणीत आहे, त्याला FRP पेमेंट झाला पाहिजे आणि कारखाने जगले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर त्या ठिकाणी भावांमध्ये फेरफार होत असेल तर या शेतकऱ्याला जगवण्याकरता त्याला FRP देण्याकरता या कायद्याच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचा किती दबाव असला तरी देखील मिनिमम सेलिंग प्राईसचा कायदा इन्व्होक करून आणि त्या ठिकाणी 31 रुपयाची मिनिमम सेलिंग प्राईस ही मोदीजींनी ठरवली आणि त्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांमध्ये साखर कारखानदारी वाचली. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना मोबदला FRP हा देता आला. एवढंच नाही तर इथेनॉलची पॉलिसी ही जी मोदी साहेबांनी या ठिकाणी तयार केली की ज्याच्या माध्यमातून आज साखर कारखानदारीमध्ये इथेनॉलला इतका चांगला भाव मिळतोय आणि विशेषतः आता B-heavy पासून देखील आपल्याला इथेनॉल तयार करता येईल अशा प्रकारची पॉलिसी झाली. म्हणजे साखर बनवलीच पाहिजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा साखरेवर परिणामही होणार नाही. अशा अनेक अतिशय चांगले निर्णय जे माननीय मोदी साहेबांनी घेतले त्यामुळे खऱ्या अर्थानं आमची साखर कारखानदारी त्या ठिकाणी वाचू शकली. पण बंधू भगिनींनो, आता हे सरकार आलं 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आता या ठिकाणी जवळजवळ होतोय. मी सहज हर्षवर्धनजींना विचारलं ते सहकारातले, म्हणलं काही कारखानदारीच्या संदर्भात सहकाराच्या संदर्भात एखादी बैठक झाली. आता कारखान्यांसमोरच्या ज्या अडचणी आहेत, अनेक कारखाने आहेत त्या ठिकाणी अडचणीमध्ये आले आहेत, काही शॉर्ट मार्जिन मध्ये आले आहेत, त्यांना पॅकेज देण्याची आवश्यकता आहे, काही तुमची बैठक झाली? म्हणाले कुठली बैठक झाली नाही, कोणालाही या ठिकाणी लक्ष द्यायलाही फुरसत नाही.